सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार आपल्या कॉलेजच्या फेस्टिवल्सच्या न्यूज कव्हर करण्यासाठी आपल्याला आपल्या कॉलेजमधला एक रिपोर्टर हवाय. सर, काहीतरी ना सॉलिड इंटरेस्टिंग न्यूज पाहिजे. एकदम एकदम धमाकेदार. तुला सॉलिड न्यूज हवी असेल ना तर तू आपल्या एका सॉलिड माणसाला भेट ना. धवल, ऐक ना, मला एक सॉलिड न्यूज हवी दादा. काय आता नवीन? त्याचं काय झालं? पक्षाच्या कामासाठी आलो तू मुंबई. तेवढ्यात आपांचा कॉल आला. ते म्हणले तुला काय ती न्यूज काय ती हवी आहे? कोण आहे? कोण अगं? हा पद्या. कोण पद्या? दोस्त आहे आपला. तो दर्शको, 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 अभी आप देख रहे हैं एचके कॉलेज का आंखों देखा हाल. धिंगाणा नाही, ऍक्च्युली मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. मी झेड न्यूज कडून आलोय. मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे ऑफिसमध्ये येता का? म्हणजे मी तुम्हाला नीट सविस्तर इंटरव्ह्यू देऊ शकेन. रेणुका, आता बघ कसं माझं डोकं फास्ट अँड फ्युरियस मध्ये चालतं. ते बोल बोल, काय कसली न्यूज हवी आहे तुला? धवल, मला ना कसलीही न्यूज चालेल, पण ना खरी न्यूज हवी आहे. मुद्दाम घडवून आणलेली न्यूज नकोय. ओके, खरी न्यूज. धवल, पण खरी न्यूज असा प्रकार नसतोच. म्हणजे न्यूज आपल्याला ही शोधावी लागते, बनवावीच लागते ना, आणि तेच तर स्किल असत. हा, बरोबर बरोबर आहे. ते एक स्किल असत, पण कसं आहे ना, ते उधार घेऊन चालत नाही. हे पण बरोबर आहे. काय रे धवल, स्वतः उधारीवर घेतलेला चहा पितो आणि काय म्हणतोय बरोबर आहे? कसलं बरोबर आहे? सोड रे. मी कुठे काय बोललो हिला? अरे जाऊ दे, सोड. तू खा. कसं आहे ना, वड्याचं तेल वांग्यावर काढायची सवयच आहे तिची. तू बोल काय रे, आज आजीच्या हातचा नाश्ता सोडून कॅन्टीन मधला नाश्ता का? त्याचं काय झालं, आजी चाळीतल्या बायकांबरोबर गेली पिकनिकला शिर्डीला. वा मस्त. मी त्याला म्हटलं आज अम्माच्या हातचा खाऊ. अम्मा पण फर्स्ट क्लास बनवत्या. हो रे, खरंच का चव आहे यार त्यांच्या हाताला. आणि उरक पण आहे. बघ ना, आपल्या कॉलेजमधल्या सगळ्यांचा नाश्ता एकटी बनवते ती. भाई, नुसता नाश्ता नाही जेवण पण. बघ ना, म्हणजे सकाळी 8 नाश्ता, परत दुपारी 2 जेवण, परत संध्याकाळी 5 नाश्ता. आणि एवढं सगळं करून चवतीच. हो यार, हे अम्मा नाही कॉलेजचा रजनीकांत नाही रजनीकांत. कॉलेजचा रजनीकांत भारी उपमा. तू फक्त खायचंच बघ. अरे उपमा म्हणजे तसा उपमा नाही, अम्माला रजनीकांत ही खूप भारी उपमा आहे. अच्छा अच्छा, रजनीकांतची. अगं हीच न्यूज आहे, अम्मा कॉलेजचा रजनीकांत. हो यार, असली भारी न्यूज होईल. सुपर, मला कधी सुचला आधी हे.
अगं भाई मी बोलतो तिकडे अशी न्यूज होते, न्यूज च बोलतो आपण. हाय रचना, बस ना. अगं नाही, मला गेट वर जायचं होतं, जरा झेरॉक्स काढायचे आहेत ना. ओके, मग तू काढून ये ना झेरॉक्स, मी तोपर्यंत बोलून घेतो. रेणुका, मी एकटी जाऊ झेरॉक्स काढायला. रेणुका, मी जाऊ का तिच्या सोबत? मी येते, दोन मिनिटं थांब. हा बोल. नाही नाही नाही, मी जातो, तू थांब. हा मी आलोच 5 मिनिटात. अग पोहे खा ना तू, पोहे खा. पोहे आहेत, वडा आहे, 2 चहा आहे, संपो. मी आलोच 5 मिनिटात. तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे, तू जर का मला मदत नाही केलीस तर. 5 मिनिटात आलो, 5 मिनिटात तू चल ना. हा हो 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 हो. अरे काय तू झेरॉक्स ऑलरेडी काढले? मला तू कॅन्टीन मध्ये खोटं बोलले का? हा मग तू स्वतःहून माझ्यासाठी वेळ काढतच नाही, मला असंच काहीतरी करायला लागणार ना. धवल लबाडा, असं केलं तू? अग मग आधी सांगायचं ना तसं आपल्याला. हो कशाला, तू काय सांगतोस का मला? काय काय नाही सांगितलं, काय 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 नाही. हेच की तू रेणुका बरोबर नाश्ता करायला आज कॅन्टीन मध्ये आला होतास. मी कुठे आलो होतो, ती आली होती. बेसिकली आपण तरी कुठे रोज कॅन्टीन मध्ये नाश्ता करतोय, आज आजी नव्हती ना घरी म्हणून. अरे मग मला सांगायचं ना, मी हॉस्टेलच्या मेस मधून तुझ्यासाठी डबा आणला असता. विसरलोच बघ. तसंही कॅन्टीनचं जेवण चांगलं नसतं. काय बोलते, काय चव आहे त्या अम्माच्या हाताला. कसली चव, सगळं तिखट करून ठेवते ती अम्मा. हो ते काही नाही, उद्यापासून मी तुझ्यासाठी डबा आणणार आणि मग आपण एकत्र नाश्ता करायचा. चालेल चालेल चालेल, नाश्ता करू, जेवण करू, बनवू वाटल्यास. चल कुठे 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 नाश्ता करायला? कॅन्टीन मध्ये नाही रे, लायब्ररी. मला एक पुस्तक शोधायचं होतं, सो चल ना. पुस्तक हवंय आता. तू हो पुढे, मी आलोच. आता तू कुठे चाललायस? अग ते जरा बॉईज प्रॉब्लेम. बघितलंस, मी तुला सांगितलेलं कॅन्टीन मध्ये नाश्ता केल्यावर असंच होणार ना. मला माहितीये, मला माहितीये, मी चुकलो. बरं जा आता पटकन, मी वाट बघते तुझी लायब्ररी, पण लवकर ये. बाय. हे बघ रेणुका, तू आपल्या कॉलेजची पोरगी म्हणून मी तुला इंटरव्ह्यूला नाही बोलले नाही तर ते कालचं आलेलं पोरग बाहेरचं नाही ते विचारत होता. इतका माझा डोस का खराब केला ना त्याने, विचारू नको. अम्मा टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला एकदम सोप्प सोप्प विचारणार आहे. नाही तुला पाहिजे तर कठीण पण विचार, पण जे काय विचारशील ते आपल्या कामाच्या बाबतीत तर विचार. अम्मा मला सांगा, तुम्ही इतका छान स्वयंपाक कोणाकडनं शिकला? माझ्या अम्माकडून. म्हणजे तिने काय मला असं जवळ बसवून वगैरे नाही शिकवला, मी बघून बघून शिकला. पण मग अम्मा रोज इतक्या जणांसाठी इतका सगळा स्वयंपाक कसा काय करता तुम्ही? म्हणजे कंटाळा नाहीये? कंटाळा नाही. अरे एक कॉलेजचे पोरगे सब माझे बच्चो सारखे. तू सांग कोणच्या आईला आपल्या मुलांसाठी खाना बनवायला कंटाळा येईल? खरे. मग अम्मा आणि हे कॅन्टीन तुम्ही किती वर्ष सांभाळता? 10 वर्ष झाला. 10 वर्ष? मी पहिल्यांदा मुंबईला आले ना. अच्छा, म्हणजे तुम्ही मुंबईच्या नाही सर? नाही, माझा मुलुक केरळ मध्ये मुन्नार. मुन्नार एकदम फेमस गाव आहे आमच्या. पण मग तिकडून इथे मुंबईत कसा का आला? अग मी ते रेणुका ते आता मागचं कशाला पुसतेस? जे विचारायचं ते आताच विचार ना. नाही पण अम्मा ते कांदा दे, कांदा. हो देते. टाकू? हा इत्ता इत्ता टाकूस. हा थोडा.
बस 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 हाँ इसका कांदा पुरेल का पुरतक माझा माप येतो रोजचा सिनेमात लक्ष असू दे नाही तर ऑर्डर मध्ये माझा कॅल्क्युलेशन कधी चुकायचं नाही आणि हो सिनेमा वरून आठवलं मला अम्मा मला एक गोष्ट कळली तुमच्याबद्दल काय तुम्हाला रजनीकांत खूप आवडतो ना पण म्हणजे हे रजनीकांत प्रेम कसं काय अरे कसं काय काय कसं काय उसको देख के तो मेरे को एनर्जी मिलती है काम करने की नहीं तो तुमचा रणबीर कपूर रिकाम टेकड़ा उसको देख के तो काकड़ी छिलने का भी मूड नहीं करता अम्मा काय पणा पर मला सांगा मुंबईत आल्यावर तुम्हाला कॅन्टीन सुरू करायची आयडिया कोणी दिली कशाला कोणी द्यायला पाहिजे आपल्याला काय जमत तेच करावं म्हणून आपला खाना बनवणं चालू केला अम्मा पण तुम्ही इथे मुंबईत येऊन एखादं हॉटेल पण सुरू करू शकत होतात ना पण मग हे कॉलेज कॅन्टीनच का त्याची एक खास वजह आहे पण ती एक लंबी स्टोरी आहे त्याच्यावर नुसती न्यूज नाही ताकी भली मोठी फिल्म बनेल पण ते सांगेल तुला नंतर कधीतरी चल बर ठीक अम्मा आता शेवटचा प्रश्न आपल्या या कॉलेजच्या सगळ्या स्टुडंटसाठी तुम्ही काय मेसेज द्याल मी देऊन देऊन काय मेसेज देणार मी एवढंच सांगणार ज्यांच्याकडे उधारी बाकी आहे त्यांनी उधारी परत करा नसतील तर वेळेवर खायला या फार फार काय होईल आम्हा भांडे पैशावरून भांडायचं त्या आम्हाशी भांडा आपल्या आई वडिलांशी नाही काय किती वेळ सायली काय झालं सांग ना काही सॉरी पण जरा दोन मिनिटं थांबा धवल आला ना की सगळ्यांना एकत्र सांगेल मी हा पण मग रेणुका परी त्या कुठे सम्राट त्यांना नाही बोलवलंय मी नीरव जरा थांबा ना मी सांगते म्हटलं ना धवलला येऊ तर दे आधी इरिटेट का होतो बघ ना कधीच सांगितलं त्याला यायला आणि नेहमी उशीर करतो आले काय रे गड्या कधीची बघतोय आम्ही वाट सॉरी 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 अरे जरा अडकलो होतो इशू सांगून झाला निघू ए धवल थांबलोय आम्ही तुझ्यासाठी सांगू आता ओके गाईज परी आणि रेणुका कॉलेज रिपोर्टिंग साठी खूप जोमाने तयारी करतात तुम्हाला माहिती आहे हा तुला काय इशू मी बोलू सम्राट थांब ना सम्राट हा सम्राट थँक्यू तर मला काही इशू नाहीये त्यांना आहे एकमेकींचा काय हो ना आणि काल रात्री हॉस्टेलवर तर एवढं जोरदार भांडलंय त्या कोण रिपोर्टर होणार याच्यावरून मला मला कळतच नाहीये काय करायचं काय पण काय आत्ता माझ्याबरोबर कॅन्टीन मध्ये बसल्या होते तुला सांगतो नीरव या पोरींची भांडणं ना मला माहिती आहेत आज भांडतील आणि उद्या लगेच गळ्यात गळे घालून फिरतील काय नाही रे काय नाही नॉर्मल आहे नॉर्मल आहे सोडा चला अरे वा हे छान आहे म्हणजे तुमचं की म्हणजे मुलं भांडली की राडा आणि आमच्या मुलींची भांडण झाली तर सोडा कसे आहात रे तुम्ही कूल डाऊन कूल डाऊन यार उगाच त्यांच्या भांडणावरून आपल्या मध्ये राडा नको त्यापेक्षा करायचं काय ते सांगा मला काहीच सुचत नाहीये कल्टी मारूया म्हणजे सॉरी गाईज मला जरा कल्टी मारावी लागेल शॅम काय चाललंय तुझं तेच ना अरे आत्ता चाललेस ना तू जर दोन मिनिटं तरी टेको तुझं बुड अरे तसं नाही म्हणजे आता आता बघ नीरव या दोघी भांडल्यात ना त्याला आपण तरी काय करणार काय करायचं म्हणजे त्यांना समजावून सांगायचं हे बघा मैत्रीत कॉम्पिटिशन करणं ना कधीही वाईट असत हा आपण हे त्यांना कसं सांगणार कसं ते मला माहिती नाही पण त्यांना समजावणं खूप गरजेचं आहे मी रेणुकाला समजावू शकतो ग्रेट हा हा रेणुकाला ना तीन चार गोल गोल जिलेबी दिला ना तरी ती सरळ होईल अरे पण परीचं काय कॉम्पिटिशन ते तिच्या डोक्यात नाही तर रागतातच आहे तिला कसं समजायचंय काही नाही तिला जरा व्यवस्थित समजावून सांगितलं ना की समजेल ती या दोघींचा सोडा हे प्रकरण तर समजवण्या पलीकडे गेलंय
गाईज मी काय म्हणतो तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा आणि मला कळवा मेसेज करू मला जरा जावं लागेल हा मी येतो बाय 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 सॉरी रेणुका काय नीरव हाय एकटीच बडबडत कुठे निघाली सॉरी सॉरी माझं लक्षच नव्हतं रे बरं ऐक ना मला फायनली न्यूज मिळाली अरे वा त्याच्याच प्रेझेंटेशनचा विचार करत चालले होते हो पण मग एके ठिकाणी जा शांत बस आणि मग विचार कर अरे हो म्हणूनच हॉस्टेलवर चालले खूप तयारी करायची नीरव मला जाम टेन्शन आलंय अगं होईल ग होईल काय होईल त्या परीक्षा न्यूज तयार पण झाली आणि माझं बघ मला आता कुठे न्यूज मिळालीय रेणुका तुला नक्की कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलंय नाही म्हणजे परीची न्यूज तयार झाली आहे याच का तुझी तयारी राहिली आहे याच एकूण एकच ना नीरव आपल्या समोरच्याचा सगळा अभ्यास झालाय सगळी तयारी झाली असं टेन्शन येणार होत हा पण ते तेव्हा जेव्हा आपण समोरच्याशी स्पर्धा करतो रेणुका खर तर आपली स्पर्धा ना आपल्या स्वतःशीच असली पाहिजे स्वतःशी स्पर्धा हा स्वतःशीच बघ ना स्पर्धा करताना आपला परफॉर्मन्स कालपेक्षा बेटर आहे की नाही हे बघितलं पाहिजे आणि दुसरा व्यक्ती कुठून न्यूज गोळा करतो कशी करतो ते फारसं महत्वाचं नाही स्पर्धा ना ही समोरच्याला नमवण्यात नाही तर स्वतःला शोधण्यात असते त्यामुळे परीचं प्रेझेंटेशन डोक्यात ठेवून तू तुझी तयारी करू नकोस हा पटतंय मला तुझं बोलणं पण शेवटी आमच्यापैकी कोणीतरी एकच न्यूज रिपोर्टर होऊ शकतो ना हो पण तुमच्या दोघींपैकी कुणी जिंकलं तरी शेवटी तो आपल्या ग्रुपचाच असणार आहे ना हो बरोबर आहे पण मला आता दुसरं काहीच सुचत नाहीये माझ्या डोक्यात ना आता फक्त आणि फक्त प्रेझेंटेशनचाच विचार चाललाय मला खूप तयारी करायची आपण नंतर बोलूया ओके चल चल बाय बाय एच के कॉलेजमध्ये गेली 10 वर्ष कॅन्टीन सांभाळणाऱ्या यशोदाम खर तर या मूळच्या मुंबईच्या नसून केरळातल्या मुन्नार शहरातून त्या इथे मुंबईत आल्या गेली 10 वर्ष ते एच के कॉलेजचं कॅन्टीन सांभाळतात पहाटे 5 वाजता उठून कॉलेजमधल्या सगळ्या मुलांसाठी नाश्ता बनवणं मग दुपारचा स्वयंपाक आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळचा नाश्ता आणि हे सगळं करण्याची प्रेरणा त्यांना मिळालीय त्यांच्या आईकडून खर तर लहान असताना यशोदा अम्मा त्यांच्या आईसोबत जायचे बघितलं न्यूज अशी प्रेझेंट करायची असते आतून तळमळीने आणि ती तळमळ आपल्याला तेव्हाच जाणवते जेव्हा आपली स्पर्धेपेक्षा आपल्या स्वप्नांवर जास्त श्रद्धा असते अरे एक विचारू का तुला दाटून येते अशी तळमळ म्हणजे कसं असतं ना आपण मिळवलेली न्यूज लोकांसमोर प्रेझेंट करण्यासाठी इधर प्रॅक्टिस लागते किंवा तळमळ मग तू कशी प्रेझेंट करणार आहेस तुझी न्यूज बघशील असतो क्लासरूम मध्ये कळेलच तुला सगळं सो स्टुडंट येस सर एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण सगळे येस सर ओके पण ब्रेक नंतर ज्या स्टुडंट्सनी न्यूज रिपोर्टिंग साठी नावं दिलीत त्यांची प्रेझेंटेशन मी बघणार आहे ओके येस सर ओके हा सचा एकटाच ओरडतोय आपली अख्खी गॅंग कुठे गेली हा सायली परी आणि रेणुका कुठे आहेत मी पण तोच विचार करते मला नाही माहिती त्या कुठे आहेत म्हणजे मी जेव्हा रूम वरून निघाले ना तेव्हा दोघीही नव्हत्या रूम वर मग कुठे गेल्या त्या 5 मिनिटात आता प्रेझेंटेशन सुरू होईल थांब मी त्यांना शोधून येते हा चल मी पण येतो हा मी पण काय आम्ही फक्त त्यांना बोलवून आणायला जातोय हा किडनॅपरच्या हातातून सोडवून आणायला नाही तू बस इकडे अरे एनिवे मनवा त्या दोघी जर का इकडे आला तर आम्हाला लगेच कळव ठीक आहे चल पटकन मर तिकडे गप ना खरंच दुचकी स्विच ऑफ यार जनरली परीक्षा सुरू झाली की फोन बंद ठेवतात परीक्षेला दांडी मारली की नाही दोन मिनिटात
प्रेझेंटेशन सुरू होत आहे. ओह शिट. प्रेझेंटेशन सुरू होते बर का थोड्या वेळात. नीरव तू इथे काय करतोस? लेक्चर. रेणुका तू इथे काय करतेस? प्रेझेंटेशन. मी नाही देणार आहे प्रेझेंटेशन. का? तूच म्हणालास ना नीरव की दुसऱ्या कोणाशी स्पर्धा करायची नसते म्हणून. रेणुका मी स्पर्धा नको करूस असं म्हणालो, प्रेझेंटेशन करू नको असं नाही. चल प्रेझेंटेशनला उशीर होतोय, चल पटकन. नीरव परी पहिल्यांदा स्वतःहून काहीतरी करायला तयार झाली आणि माझ्यामुळे तिने कॉन्फिडन्स गमावलेला मला नकोय. हा बोल सायली. हॅलो. हा नीरव, परी आहे माझ्या सोबत. तुला रेणुका सापडली? हो, आणि नुसतीच सापडली नाही तर नव्याने कळली सुद्धा. बर तू एक काम कर, परीला घेऊन क्लासरूमच्या बाहेर ये, मी रेणुकाला घेऊन येतो. ओके ओके येस बाय. परीला घेऊन म्हणजे परी पण? परी पण. शेवटचे दोन, चल शेवटचे दोन प्रेझेंटेशन राहील, पटकन चल. नीरव चल पटकन चल, ठेव चल चल. काय चाललंय तुमच्या दोघींचा वेळासारखं? हा दोघी काय एकमेकींसाठी म्हणून प्रेझेंटेशन स्किप करणार आहात का? रेणुका तू जा ना प्रेझेंटेशनला. नाही परी तू जा. अग ऐक माझं, खरंच तू जा. परी आयुष्यात पहिल्यांदा तुला काहीतरी मनापासून करावंसं वाटतंय. तुझ्या आयुष्याला दिशा मिळते आणि असं असताना मला तुझ्या मध्ये नाही यायचंय. आणि मग तुझ्या स्वप्नांचं काय? रिपोर्टर व्हायचंय ना तुला? हो पण मी होईन ना उद्या, म्हणजे पुन्हा नंतर केव्हा तरी कधीतरी होईन. अच्छा नंतर केव्हा तरी कधीतरी. पण मग आज सकाळी आरशा समोर प्रेझेंटेशनची एवढी छान प्रॅक्टिस कुणीतरी करत होत, त्याच काय? ते तू मनावर नको घेऊस, तो एडेपाडा मी लहानपणापासूनच करते. आरशात पाण्यात ताटात कुठेही चेहरा दिसला ना की माझं तसं सुरूच होत. अगं वेडाबाई माझं तेच म्हणणंय, हे रिपोर्टिंगचं भूत आहे ना ते माझ्या डोक्यात आत्ता एक दोन दिवसापूर्वी शिरलंय. पण तू हे स्वप्न किती लहानपणापासून डोळ्यात साठवून येस, याच्यावर माझ्यापेक्षा तुझाच जास्त हक्क आहे. आणि कुणीतरी परक जेव्हा आपलं स्वप्न हिरावून घेत ना, तेव्हा किती दुःख होत हे माहितीये मला. परी आणि तू तर माझी किती जवळची मैत्रीण आहेस, मी तुझं स्वप्न हिरावून घेईल का? त्यामुळे ऐक माझं, जा प्रेझेंटेशन द्यायला, माझ्यासाठी तरी जा. आणि परी तू, तुझं काय? मी काय, मी अजून एखादं नवीन स्वप्न बघीन कुठलं तरी. माझं नावच परी, मला प्रश्नांपेक्षा ना स्वप्नच जास्त पडत. हो की नाही ग नाशिक? परी जा सिमरन जा, जी ले अपना सपना. हे क्या, ऑल द बेस्ट. थँक्यू.